एक नंबर नावाचा मराठी मूवी जो आहे आज थिएटर्समध्ये जे आहे ते रिलीज झालेला आहे. उद्या फुलवंती हा मूवी देखील रिलीज होणार आहे. एक दिवस अगोदर एक नंबर या चित्रपटाला जे ते रिलीज करण्यात आलेला आहे. जेवढ्या प्रमाणावरती या मूवीची हाईप क्रिएट झाली होती त्या लेवलवरती तरी या चित्रपटाला पहिल्या दिवशी रिस्पॉन्स भेटताना जे आहे ते दिसत नाही आहे. जवळपास 2000 प्रेक्षक या मूवीमध्ये इंटरेस्टेड आहेत बुक माय शोवरती. परंतु सध्याही हा मूवीच्या 2-3 दिवसापूर्वीच ॲडव्हान्स बुकिंग चालू झालेली आहे. परंतु तेव्हापासून आतापर्यंत एकदाही हा मूवी जो आहे ट्रेंडिंगवरती गेला नाही. बघूया आता रविवारपर्यंत तरी हा चित्रपट ट्रेंडिंगवरती जातो का नाही. परंतु जसे चित्रपटाचे खरं जर पाहायला गेलं तसं चित्रपटाला रिस्पॉन्स भेटताना दिसत आहे. त्यावरून तरी मला एक वाटत आहे की ॲटमोस्ट हा मूवी पहिल्या दिवशी 20 लाख रुपयाची ओपनिंग घेऊ शकतो का नाही याची शंकाच आहे. 20 ते 25 लाख रुपये हा चित्रपट जास्तीत जास्त पहिल्या दिवशी कमवू शकतो असं मला वाटत आहे. त्यावरती जर जाईल किंवा त्यावरती जर चित्रपट कमाई केलं तर खूपच चांगली गोष्ट आहे. परंतु ॲटमोस्ट 20 ते 25 लाख रुपये हा चित्रपट पहिल्या दिवशी कमवेल असे माझे प्रेडिक्शन आहे. चित्रपटाचा स्केलही मोठा आहे, बॅनरही मोठा आहे आणि मेन म्हणजे की चित्रपटाचे मोठमोठ्याले स्टारकास्टचे नावंही जोडलेले आहेत. प्रोड्युसर जे आहेत तेही मोठे आहेत. राज ठाकरे यांचं नाव चित्रपटाशी जोडलेलं आहे. चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चलाही खूप मोठे दिग्गज कलाकार बोलवण्यात आले होते. परंतु तसं आता काही रिस्पॉन्स या चित्रपटाला भेटताना तरी मला काही दिसलं नाही. तर तुम्ही या मूवीसाठी किती एक्साइटेड होते व किती नाही नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. थँक्यू.